त्या ठिकाणी घेतलं गेलं आणि त्यांच्या जो काही गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्यामध्ये माझे नाव त्या ठिकाणी आलं आणि त्याच्यावर ते अतिशय अस्वस्थ होते. त्यांना असं त्यांनी ओळून दाखवलं कुटुंबामध्ये की 50-52 वर्ष महाराष्ट्रातल्या संसदीय संस्थेच्यामध्ये त्यांनी काम केलं, त्या जोड्याला राज्याचं नेतृत्व केलं मुख्यमंत्री म्हणून, केंद्र पातळीवर काम केलं संरक्षण विभागाचे शेती विभागामध्ये आणि विविध क्षेत्रामध्ये ज्याचा नावलौकिक महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांना आमच्या सहकारी बँकेच्या कारभाराच्यामुळं ते त्या सहकारी संस्थेमध्ये सभासद सुद्धा नसताना त्यांच्या संदर्भात सुद्धा चौकशीच्या संबंधी सशुल्क कास्टर आज या ठिकाणी लागलेलं आहे हे मला काही समजत नाही. आणि त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की अलीकडे राजकारणाची पातळी ही अतिशय घसरलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी आपल्या मुलालाही सल्ला दिला की आपण यातनं बाहेर पडलेलं बरं, त्याच्यापेक्षा आपण शेती किंवा उद्योग करू. अशा प्रकारची चर्चा त्याच्या कुटुंबामध्ये झाल्याचं मला त्याची चिरंजीवानी यांच्याकडून समजलं. आणि त्या पार्श्वभूमीमध्ये त्यांनी आपला राजीनामा हा माननीय सभापती अध्यक्ष विधिमंडळ विधानसभा यांच्याकडे पाठवला आणि त्यांनी अध्यक्षांना असं समजतंय, मी कन्फर्म नाही तर असं समजतंय मला की अध्यक्षांना विनंती करून आपण मंजूर करा अशी विनंती केली, त्याप्रमाणे त्यांनी मंजूर केली. आता हा राजीनामा दिल्याच्या नंतर त्यांनी नवा कोणाशी संपर्क दिल्याच्या पूर्वी संपर्क साधला नाही, दिल्यानंतर सुद्धा संपर्क साधला नाही. त्यांना मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु माझा काही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हा राजीनामा दिला. त्यांचा स्वभाव कुठलंही काम हातामध्ये घेतलं तर ते धरा करण्याच्या संबंधीचं आणि त्यांच्या स्वभावामध्ये एखादी गोष्ट पटली नाही तर त्या संबंधीची सुद्धा स्वच्छ भूमिका घेण्याच्या संदर्भाची मला स्वतःच असं होतं की या संदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये मी कुठल्याही संस्थेमध्ये नसताना मी माझं नाव त्या ठिकाणी आलं त्याच्याबद्दल त्याची अस्वस्थता आणि उद्विग्नता ही प्रवचनं अशा प्रकारचा एक सिम निर्णय घेण्याच्या मध्ये असावा असं मला स्वतःला वाटतं. मी जरूर त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे, मी कुटुंब प्रमुख म्हणून ही माझी जबाबदारी.